आज मला महाराष्ट्रातल्या आणि हिंदुस्थानातल्या शेतीची अवस्था दिसते ती कोणत्यात अशा की शेतकरी संघटनेने जी जे विचार किंवा जे तत्वज्ञान मांडलं त्याच्यामध्ये कर्जमुक्ती का व्हावी, त्याच्यामध्ये सारी शेतकी कर्ज ही बेकायदेशीर आहेत आणि अनैतिक आहेत हा एक महत्वाचा मुद्दा मांडला. दुर्दैवाने हे तत्वज्ञान न पटलेल्या लोकांनी केंद्र शासनामध्ये कर्जमुक्ती आणली आणि त्यामुळे झालं असं की आमच्या घोषणेमध्ये कर कर्ज नाही देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे हे एक महत्वाचं कलम होतं. त्याच्यामधलं बिजलीचं बिल हे ते लोक विसरून गेले आणि याची काही आवश्यकता नाही कर्जमुक्तीपैकी अशा तऱ्हेने त्यांनी कर्जमुक्ती अंमलात आणल्यामुळे झालंय असं की सगळ्या शेतकऱ्यांची विजेची बिलं थकीत अजून राहिलेली आहेत आणि सध्या अजित पवार हे मोठ्या उत्साहाने आपले काका काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष न देतात कुठे नाही मोठ्या उत्साहाने विजेचे कनेक्शन कापायला निघाले आणि ते गावामध्ये आता त्यांचे म्हणजे एमएससीबीचे लोक जाऊ धजत नाही म्हणून तालुक्याच्या पातळीवर जिथे जिथे त्यांचा कनेक्शन करण्याचं असेल तिथून ते कापणं सोयीस्कर आहे त्या ठिकाणी ते कापतात. त्यामुळे होतंय असं की आज सगळ्या शेतकऱ्यांना वीज नाही, सगळीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव भडकलेले आहेत आणि त्याच्यामुळे तेही त्यांना परवडत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन सगळीकडे माणसांचा तुटवडा झाला, विशेषतः नरेगा योजनेमुळे शेतीला माणसं मिळत नाही. त्याच्या पलीकडे जी काही लहान सहान हत्यावर साधनं किंवा यंत्र पाहिजे ती मिळत नाही. आणखी सगळ्या जमिनीचा आकार तर आणखी सिलिंग कमी कमी करावं अशा योजना केंद्र शासनाच्या चालू आहेत. हे जर पाहिलं तर शेतकऱ्यांना आज शेती करणं हे जवळजवळ अशक्य ऑलरेडी झालेलं आहे आणि त्यामुळे अन्न सुरक्षा ही कितपत यशस्वी होईल याच्याबद्दल मला जबरदस्त शंका आहे. अन्न सुरक्षेची मांडणी किती केली त्याच्याबद्दल मनप्रीत सिंग अलिवाल यांनी स्पष्ट म्हटलं आहे आणि अभिजित सिंग यांनीही म्हटलं आहे की या त्यांची अन्न सुरक्षा बिली काही शक्य होणार नाही. परंतु आज मला इथं जुळणीवरती उभं असताना अन्न सुरक्षा हे अशक्य होत आहे असं वाटतं आणि त्याचं तत्वज्ञानही चुकीचं आहे. म्हणजे लोकांना ते अजित यांनी मांडलं होतं त्याप्रमाणे या लोकांना भीक घालून अन्न सुरक्षा होते ही कल्पनाही मला मान्य नाही. या परिस्थितीमध्ये आता शेती महाराष्ट्रातली शेती आहे, पहिल्यांदा या सगळ्या शेतीला जमीन नाही, पाणी नाही आणि सगळा मान्सून प्रदेश असल्यामुळे अत्यंत त्याच्यामध्ये शेतीमधले जे धोका आहे, रिस्क फॅक्टर आहे तो भाग मोठा आहे हे लक्षात घेता अशा तऱ्हेच्या शेतीला खरं म्हणजे तर सरकारी अनुदानाची आवश्यकता आहे. परंतु कुठे कुणाकडे भीक मागायची नाही, घामाचं दाम मागायचं या मूलभूत सिद्धांतामुळे मी घामाचं दाम पाहिजे ही घोषणा पहिल्यापासून मांडली.